नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मुद्दा महाराष्ट्राचाची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं आपण करूया आरोपी किरण गोसावी न्यायालयीन कोठडीत जरी असला तरी त्याचा ताबा सध्या पुण्यातल्या लष्कर पोलीस स्टेशनकडे आहे आज किरण गोसावीला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे परंतु फसवणुकीच्या गुन्ह्यात किरण गोसावीची पोलीस कोठडी मागितली जाणार असल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे आणि त्या अनुषंगानं मुंबई पोलीस आज पुणे लष्कर कोर्टात विशेष विनंती अर्ज करून जेलमध्येच त्याची चौकशी करण्याची मागणी करू शकतात मुंबई पोलीस या संदर्भातला विनंती अर्ज कोर्टात करू शकतात मुंबई पोलीस किरण गोसावीचा ताबा मागणार ही समजतं आहे आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत किरण गोसावीला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे मात्र त्याचा ताबा मिळावा यासाठी मुंबई पोलीस कोर्टात विनंती अर्ज करणार असल्याचं समजतं आहे सवणुकीच्या गुन्ह्यात किरण गोसावीची पोलीस कोठडी मागितली जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे गोसावी सध्या न्यायालयीन कोठडीत असला तरी त्याचा ताबा पुण्यातल्या लष्कर पोलीस स्टेशनकडे आहे गोसावीचा ताबा मिळावा या अनुषंगानं मुंबई पोलीस आज पुणे लष्कर कोर्टात विशेष विनंती अर्ज करू शकतात अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या चंद्रकांत किरण गोसावीला कोर्टात आज हजर केलं जाईल मात्र मुंबई पोलीस विशेष विनंती अर्ज करून त्याचा ताबा मागू शकतात अशी माहिती समोर येतेय सविस्तर याबद्दलची काय अपडेट हो ही माहिती मिळते पण अडचण अशी आहे यामधली तांत्रिक अडचण सध्या त्याचा ताबा आहे लष्कर पोलिसांकडे भले तो न्यायालय एमसीआर मध्ये आहे कारण चोवीस तासाच्या तुम्ही पुन्हा त्याची पी सी मागणार असाल तर पुन्हा त्याला एरवडा पु एका दिवसासाठी एरवडा जेलला नेलं जात नाही त्याच नियमाचा आधार घेऊन काल फरस पोलिसांनी किरण गोसावीचा ताबा एमसीआर मध्ये येरवड्याला जेलला न नेता त्याला डायरेक्ट लष्कर पोलिसांच्या ताब्यात दिला आणि आज लष्कर पोलीस पुन्हा त्याला कोर्टात हजर करणार लष्कर कॅम्प परिसरातल्या लष्कर कोर्टामध्ये तिथे त्याची पुन्हा पोलीस कोठडी मागणार पण गेली पंधरा दिवस मुंबई पोलीस पुणे पोलिसांकडे विनंती करते की आम्हाला या आरोपीचा ताबा द्या खंडणी प्रकरणामध्ये आम्हाला त्याची चौकशी करायची पण पुणे पोलीस म्हणते अगोदर आमच्याकडे तीन गुन्हे दाखल आहेत एक फरासखाना खाना एक आता लष्कर आणि तिसरा वानवडी हे तिन्ही गुन्ह्याचे तपास झाल्याशिवाय आम्ही त्याला देणार नाहीत म्हणजे थोडक्यात मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांमध्येच त्याच्या ताब्यावरनं रस्तेखेस सुरू आहे म्हणून आज मुंबई पोलीस थेट पुणे कोर्टात थे, कोर्टात अर्ज करणार करणार असली माहिती मिळते की मग ठीक आहे तुम्हाला देता येत ना आम्ही जेलमध्ये जाऊन चौकशी करतो पण ते चौकशी कधी करू शकतात ज्यावेळेस त्याला एमसीआर कंटिन्यू होईल पण जर म्हणून आज लष्कर कोर्ट जे पुण्यातलं जे आहे लष्कर पुणे कोर्ट ते त्याला एमसीआर देते की पीसीआर हे महत्वाचं ठरणार जर त्याला एमसीआर मिळालं तर मुंबई पोलीस ची विनंती मान्य होऊन त्याला येरवाडा जेलमध्ये त्याची चौकशी होऊ शकते पण त्याला पीसीआर मिळाला या लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या गुन्ह्यामध्ये तर त्याचा ताबा पुन्हा पुणे पोलिसांकडेच राहील पण त्यातही पुन्हा मुंबई पोलिसांनी आम्हाला विनंती केली की आम्हाला यांची यांच्या ताब्यात असताना आम्हाला चौकशी करायची जर पुणे पोलिसांनी त्याला हो म्हटलं तर दोन्ही पोलीस मुंबई आणि पुणे पोलीस फ्यायला त्याची पी सी आर मध्ये चौकशी करू शकतात बर चंद्रकांत शक्यता नेमकी किती वाटते मुंबई पोलीस विशेष विनंती अर्ज करतील असं सध्या तरी समजतंय अर्ज जर कोर्टानं मंजूर केला त्या अनुषंगानं जर तसे आदेश दिले तर तशी शक्यता सध्या दिसतेय का पुणे पोलीस नेमकं यासंदर्भात कोर्टात काय आपलं म्हणणं मांडू शकतात नाही पुणे पुणे पोलिसांची भूमिका स्पष्ट आहे आमच्या तिन्ही गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्याशिवाय त्याचा ताबा आमच्याकडेच राहावा अशी त्यांची भूमिका आहे पण मुंबई पोलिसांनी आणखी जास्त आर्ग्युमेंट चांगल्या पद्धतीने केलं तर कदाचित त्यांची मागणी मान्य होऊन त्याला एमसीआर देऊन ह्या दोन्ही पुण्यातल्या दोन्ही गुन्ह्याचा तपास नंतरही केला जाऊ शकतो अर्थात या संदर्भात कोर्ट काय भूमिका घेतो हे महत्वाचं असणार आहे बिलकुल चंद्रकांत आपण म्हणा तांत्रिक गोष्टी याच्यातल्या आहेत पुणे पोलिस जी आपण म्हणालात की तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सध्या गुन्हे दाखल आहेत त्याबद्दल सविस्तर काय सांगाल कोणकोणत्या कलमान खाली हे गुन्हे दाखल आहेत सोबतच आज मुंबई पोलीस देखील विशेष विनंती अर्ज करणार आहेत त्या अनुषंगानं या सगळ्या घडामोडींविषयी सविस्तर सांगा आता पुण्यामध्ये किरण गोसाईच्या विरोधात तीन फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत फरास खाण्याचा त्यांचा तपास पूर्ण झालाय कालच त्याला त्या गुन्ह्यामध्ये एमसीआर मिळाला पी सी संपली त्याची ते फसवणुकीचा गुन्हा चिन्मय देश, चिन्मय देशमुखचा सर्वांना माहिती आहे बरोबर आणि दुसरा आहे आता लष्कर पोलीस स्टेशन तोही सेम असाच फसवणुकीचा गुन्हा आहे आणि त्यात आणखी दोन कलम आड आहेत दे धमकी दिल्याचा दम दिल्याचा आणि पुन्हा वानवडीला सेम असेच फसवणुकीचे कारण ह्या किरण गोसावीचं मूळ बिझनेस काय होता तर तो इथल्या मुलांना बाहेर परदेशात नोकरी लावतो हॉटेलमध्ये असं आम्हीच दाखवायचा त्यासाठी फेसबुकवर ऍड करायचा स्वतःची एजन्सी होती त्याची एका महिलेमार्फत तो ते पैसे गोळा करायचा एका अकाउंट मध्ये आणि मग ते पैसे घेऊन त्यांना तिकडे न्यायचा कधी न्यायचा नाही फसवणूक करून तसं सोडून द्यायचा ही मुलं अक्षरशः तिकडं नोकरी मिळायची नाही पैसेपरी पैसे जायचे असे पाच सहा मुलं समोर आलेली आहेत आणि पुणे पोलिसांनी असे तीन गुन्हे दाखल केले आहेत त्याच्यावर एका गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला एमसीआर मिळाला त्याला पण तपास पूर्ण झालेला नाही कारण अजून काही डॉक्युमेंट त्याकडनं घ्यायचे त्यांनी हे सचिन पाटील हे जे नाव कसं धारण केलं त्याचं आधार कार्ड कुठून मिळवलं हे सगळं तपास करायचं आहे म्हणून पुढच्या गुन्ह्यामध्ये त्याला तसंच कंटिन्युएशन लष्कर पोलीस स्टेशनला दिलं जाणार आहे नंतर आणखी वानवडीचं असे तीन गुन्ह्यात त्याला तपास पूर्ण करायचंय पोलिसांना म्हणून जोपर्यंत हे गुन्ह्याचा तपास होत नाही तोपर्यंत आमच्याकडेच राहू दे अशी पुणे पोलिसांची मागणी पण वस्तुस्थिती अशी आहे आपल्या सर्वांना माहितीये किरण गोसावी पुणे पोलिसांना आता जरी महत्वाचं वाटत असलं पण त्याची खरी गरज ते मुंबईच्या गुन्ह्यात आहे कारण आपल्याला माहिती आर्यन खानचे सगळे खंडणी केस हा सगळा विषय आहे तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पोलिसांच्या दृष्टीने महत्वाचा तपास आहे त्यामुळे ती प्रायोरिटी लक्षात घेऊन त्याचा ताबा मिळू शकतो मुंबई पोलिसांना पण तसं ते आज कोर्टात पुटप करावं लागेल बिल्कुल बिल्कुल काय नेमका युक्तिवाद होतो मुंबई पोलिसांतर्फे विशेष विनंती अर्जामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबींचा उल्लेख मुंबई पोलीस करतात कोर्ट नेमकं या संदर्भात काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे चंद्रकांत धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल किरण गोसावीला कोर्टात आज हजर